बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसंदर्भातली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी आरोपींना ऍडव्हान्स पेमेंट करण्यात आला होता अशी माहिती आहे. तसंच शस्त्र विक्रेत्यानं कुरिअरद्वारे मारेकऱ्यांना पिस्तूल सोपवलं होतं अशीही माहिती समोर येते. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाळत ठेवण्यात येत होती. बाबा सिद्दीकी यांच्या घराची देखील रेकी करण्यात येत होती अशीही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अधिकचा तपास सुरू झालेला आहे आणि आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, आपण पाहतोय या प्रकरणामध्ये आता विविध अँगल समोर येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे 20 ते 25 दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते. नक्कीच आपण बघतोय की बाबा सिद्दीकी यांच्यावरती पाळत ठेवली जात होती आणि आता या हत्येमध्ये लॉरेन बिश्नोई गँगचा हात असल्याचं देखील जवळजवळ उघड झालेलं आहे. कारण जो कर्नल सिंग नावाचा आरोपी होता तो लॉरेन बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नल सिंगला 2019 साली हत्येच प्रकरणी एका अटक झाली होती आणि त्याच वेळेला जेलमध्ये असताना कर्नल सिंग हा लॉरेन बिश्नोई गँगच्या संपर्कात आला. 2023 ला कर्नल सिंग बाहेर आल्याची सध्या पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते. एवढंच नव्हे तर हल्ल्याच्या अगदी काही काळ अगोदरच आरोपींना एका शस्त्र विक्रेत्याने कुरिअरद्वारे पिस्तूल सप्लाय केल्याचं आता समोर आलेलं आहे आणि आता हा शस्त्र विक्रेता देखील पोलिसांच्या रडारवर आहे. एवढंच नव्हे तर आरोपी अनेक दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांच्या मागावर होते, त्यांची रेकी केली होती. बाबा सिद्दीकी कधी घरातून बाहेर पडतात, कुठे जातात, कुठे किती वेळ असतात आणि या सगळ्याची रेकी केल्यानंतरच काल जेव्हा नवरात्रीनिमित्त विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या देवीचा तेव्हा गर्दीचा फायदा घेत त्या 3 आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती बेछूट गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली तर 3रा आरोपी अद्याप फरार आहे. अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय 20 ते 25 दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती, त्यांची रेकी करण्यात येत होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं पुढे काय समोर येत आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल. दरम्यान